नंदुरबार जिल्हा निर्मितीला 25 वर्ष झाले तरी देखील जिल्हा असंख्य अडचणींचा सामना करीत आहे. नैसर्गिक साधन संपत्तीने समर्थ असलेला जिल्हा असून देखील मागासलेला जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्ह्याची ओळख प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून नंदुरबार जिल्ह्याचा विकास ही लोक चळवळ व अस्मितेचा विषय झाला पाहिजे म्हणून नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम या उपक्रमाचा नंदुरबार येथे शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार राजेश पाडवी, काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक, काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार के सी पाडवी, शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेसचे माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचे समन्वयक अभिजित पाटील यांच्यासह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. 25 वर्षापूर्वी 1 लाख लोक हे नंदुरबार जिल्ह्यातून इतर राज्यात रोजगारासाठी स्थलांतर करत होते, परंतु आज देखील तीच परिस्थिती जिल्ह्याची असून अनेक नागरिक त्यात शिक्षित नागरिक देखील रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न मोठा आहे. महाराष्ट्रातील 100% पैकी 50% कुपोषण हे नंदुरबार जिल्ह्यात असून जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. सिंचनाचा प्रश्न देखील मोठा असून जिल्हा झाला तेव्हा 7.5% जिल्ह्याचे सिंचन होते, ते आता पावतो 34% पोहोचायला पाहिजे होते, परंतु सिंचन 20% पोहोचले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील 112 आकांक्षित जिल्हा महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून 8 वर्ष होऊन देखील जिल्हा अजूनही आकांक्षितच आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा कोणत्याच बाबतीत जिल्ह्याने विकास साधलेला नाही. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच समविचारी लोकांचा समूह म्हणून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून हे व्यासपीठ तयार केलेले आहे. नंदुरबार जिल्ह्याची ओळख राज्य व देश पातळीवर व्हावी यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या उपक्रमात उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक, राजकीय, सामाजिक असे सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला आहे. 25 वर्षात नंदुरबार जिल्ह्याने सर्व पक्षातील आमदार, खासदार, मंत्री निवडून दिले तरी देखील 25 वर्षात जिल्हा आकांक्षितच राहिला आहे. जिल्ह्यासाठी ही दुर्दैवाची बाब आहे. यावरून जिल्ह्याचे राजकीय नेत्यांची आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा दिसून येते. जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घेण्यात आलेल्या नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम या कार्यक्रमाला जिल्ह्याचे शिल्पकार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. सर्वपक्षीय कार्यक्रम असताना देखील भाजपाचे मंत्री व खासदार यांना निमंत्रण नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. पैसा नाही आहे का? इमारती आहे, पैसा आहे, मनुष्यबळ आहे, सर्व आहे. विषय काय? मानसिकता. कोणाला किती काम करायचं आणि नाही करायचं. मी सकाळी 10 ते 5 काम करायचं की 8 ते 5 काम करायचं. म्हणजे कुठेतरी या फोरमच्या माध्यमातून जसं विजन दाखवलं गेलंय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करूया हे फार आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती केली तर आपलं सर्व जिल्हा प्रगतिशील दिसेल, बरोबर आहे. पण सामान्य माणूस त्याच्या पायावर उभा राहणार आहे का? त्याचंही डिझेलमध्ये आपण वेगळ्या प्रकारे विचार करावा लागणार आहे. जसं स्किल डेव्हलपमेंट असेल, लोकांचा मनुष्यबळ विकास असेल, फार महत्वाचं पार्ट आहे मनुष्यबळ विकासाचं. ह्युमन इंडेक्स जसा म्हणतो मानव विकास निर्देशांक, तसं ह्युमन रिसोर्सेस मनुष्यबळ विकास म्हणजे मनुष्याची क्रयशक्ती वाढली आहे का, हा फार महत्वाचा पार्ट आहे. जो मजूर 200 रुपये रोजाने काम करतो त्याच्यामध्ये असं कौशल्य देणं अपेक्षित आहे का तो 500 रुपये रोज कसा कमवेल? जो शेतकरी शेतामध्ये 40,000 रुपये कमवू शकतो तो 1,00,000 रुपये कसं कमवू शकेल? ती क्रयशक्ती, ते कौशल्य, ते तंत्रज्ञान, सर्व काही आहे आपल्याकडे. पण काम करायचं, कोणाला काम करायचं आहे तर कोणाला नाही काम करायचं हाच महत्वाचा मुद्दा आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी सर्वानुमते सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ही उपस्थिती दाखवते की म्हणतात ना, देर ही सही लेकिन सही आली.
दुरुस्त आहे असं याच्यातून दिसतंय. तर आपला नंदुरबार जिल्हा हा विविधतेने नटलेला गौरवशाली इतिहास असलेला अग्रगण्य स्थान असलेला आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निसर्ग संपन्न असलेला जिल्हा. परंतु दुर्दैव असं आहे की ह्या जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून संबोधलं जात आहे. जसं अभिजितदादांनी सांगितलं की सर्व क्षेत्रामध्ये मग ते शिक्षण असो, आरोग्य असो, पायाभूत सुविधा असो, ह्या सर्व बाबतीत ज्या दृष्टीनं ह्या जिल्ह्याची निर्मिती झाली अभिजितदादांनी सांगितल्याप्रमाणे की हे जे काही जिल्ह्यातले ज्या काही मोठ्या समस्या होत्या ह्या समस्या सुटल्या पाहिजे आणि ह्या जिल्ह्यातला व्यक्ती आदिवासी व्यक्ती किंवा जो दुर्बल घटक आहे तो मूळ प्रवाहात आला पाहिजे म्हणून ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. परंतु आज 25 वर्ष उठून गेले, अजूनही 30% आपल्याला पाहायला मिळते. मी काही दिवसापूर्वी पुढे ठेवून माझ्या शहादा मतदारसंघासाठी जो आता बोराई प्रकाश बोराई जे प्रकल्प आहे किंवा सारंगखेडा आहे बॅरेज, हे दोन्ही प्रश्न आम्ही मी आणि जयकुमार भाऊंनी आम्ही दोघांनी विधानसभेत मांडला होता एकत्रितपणे. कारण ते शेतकरी माझ्याकडे आले होते, त्यांच्याकडे गेले होते, आम्ही दोघांनी मांडला. त्यांना बोलायला भेटलं, मला बोलायला भेटलं, मी ज्युनियर माणूस आहे, त्यांना बोलू दिलं. आणि विधानसभेमध्ये हीच मोठी 288 आमदार आहे, नेहमी 8-10 लक्षवेधी तारांकित प्रश्न मांडतो. परंतु मुश्किल एखादं भेटतं त्या अधिवेशन पिरियडमध्ये बोलायला. तेही सिनियर आमदार जर पुढे असले तर जिल्ह्यातले असो किंवा खानदेशमधले असो त्यांना चान्स दिला जातो. आम्हाला मागे ठेवून मी ज्युनियर, तुम्ही शिकून ऐका, पहिले शिका नंतर बोला. बघा, शासकीय योजना सर्व जिल्ह्यामध्ये आल्या किंवा पोहोचवल्या म्हणजे विकास झाला असं नाही. जोपर्यंत गरिबाच्या हाताला काम मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, चांगलं शिक्षण चांगल्या आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला जिल्ह्याचा विकास झाला असा बोलायचा नैतिक अधिकार नाही असे या मताचे आम्ही आहोत. जिल्हा निर्मितीच्या वेळेला जे प्रश्न होते, मजुरांच्या स्थलांतराच्या साठी जिल्हा निर्मिती झाली, आजही लाखोच्या पुढे मजूर गुजरातमध्ये जातात. कुपोषणाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात तेव्हा होतं, ते जे आजबी होतं, उलट त्या गरिबांचा आहार कोण खातं याच्यावर खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. एकीकडे त्या योजना चालू आहेत ज्या आजची आवश्यकता नाही. एक बी कामगाराने तुमच्याकडनं जेवण मागितलं नव्हतं तरी कामगारांना घरपोच जेवण दिलं जात आहे, कामगाराच्या नावाने कार्यकर्ते पोचले जातात आहे आणि त्या जेवणामध्ये सुद्धा 15-17 रुपयामध्ये जेवण एक वेळचं जेवण पडतं, त्याचे 65 रुपये दिले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार आहे. आणि त्याच्यापेक्षा आपण आपल्या जीवावर आपल्या जिल्ह्याचा विकास करण्याच्यासाठी सगळ्यांनी एकसंघ यावं. प्रश्न कोणाचा बी असेल तरी आम्ही सगळे एकसंघपणे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू. सरकारच्या फक्त योजना नाही तर आमच्या संकल्पना ज्या आहेत त्या सगळ्या संकल्पना या जिल्ह्याच्या विकासाच्या साकार करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक व्यासपीठ तयार केलं आहे. हे व्यासपीठ कोणाच्या विरोधात नव्हतं, पण दुर्दैवाने काही लोकांनी स्वतःहूनच आमच्या विरोधात हे व्यासपीठ आहे अशी घोषणा केली किंवा त्यांच्या बगलबच्च्यांनी ते सांगितलं आणि त्याच्यामुळे काही लोकांनी पत्रकं काढली. ती पत्रक काढायची गरजच नव्हती. खरं म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधातच नव्हतो, पण एकच कुटुंबाला केवढं विकासाचं वजन टाकायचं किंवा एकच कुटुंबाची मक्तेदारी या जिल्ह्याचा विकास करायची आहे का आणि आमची काहीच नाही का, म्हणून आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन करून सगळेजण एका व्यासपीठावर आलो. आणि याच्या पुढे जिल्ह्याचा कुठलाही प्रश्न असेल आमच्यापैकी कोणाचा बी असेल तरीसुद्धा त्याच्यावर जर अन्याय कोणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व एकसंघपणे त्याचा मुकाबला करू असा निश्चय आजच्या दिवशी.